नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। वेळोवेळी निवेदन देऊन देखील शासन आमची दखल घेत नाही व शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून आमचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे, म्हणून आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन एसटी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। गेल्या 60 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। एसटी महामंडळाकडून आम्हाला मिळणारे वेतन तुटपुंजे आहे, तसेच इतर प्रकारच्या होणाऱ्या मानसिक त्रासापासून काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत। आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात, परंतु आम्ही आत्महत्या करू शकत नाही, कारण आत्महत्या कायद्याने गुन्हा आहे। दुसरीकडे शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष न देता आमचीच पिळवणूक करीत आहे, म्हणून एसटीचे शासनात विलीनीकरण करून घ्यावे किंवा आम्हाला इच्छामरणाची परवानगी तरी द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी सतीश वंजारी, मयूर विस्पुते, ईश्वर बाविस्कर, संजय सपकाळे, एस के साळुंके, ज्योतिराम साळुंके यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते। आम्ही विभागीय कार्यशाळा जळगाव, ईआरपी विभाग जळगाव आणि विभागीय भांडार जळगाव इथून आलेले कर्मचारी आहोत आणि आम्ही एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण केलं पाहिजे या गोष्टीसाठी स्वच्छामरणाच्या मागणीकरता राज्य शासनाकडे स्वच्छामरणाच्या मागणीकरता आम्ही निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम भारती मॅडमांकडे आम्ही सादरीकरण केलेलं आहे आणि प्रशासनाने जे उचललेले आमच्यावर कारवाया होत आहेत त्या अवैध असून आम्ही आमच्या न्यायात करता जी लढाई लढतो आहे, आज त्या लढाईला आमचे 60 दिवसाच्या वरती दिवस उलटून आमच्या कोर्टाला दिवस उलटून झाल्यानंतरसुद्धा प्रशासन कोणत्याही प्रकारे गंभीर दखल घेत नाही, त्याकरता आम्ही मरणालासुद्धा तयार आहोत आणि आज इथं या इथून आम्ही सांगू इच्छितो की प्रशासनाने कितीही कठोर कारवाई केली तरी त्या कारवाईला आम्ही घाबरत नाही। आमची मानसिक स्थिती चांगली नाही आहे। आमच्यातले 65च्या वर जे आमचे बंधू आहेत महामंडळातील, त्या बंधूंनी आत्महत्याच्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे। त्यांनाच अजूनपर्यंत न्याय देण्यात शासन असमर्थ ठरत असल्यामुळे आम्हाला इच्छामरणाची या शासनाने परवानगी द्यावी हीच आम्ही विनंती करतो। गेली 60 दिवसाच्या वर झाले आमच्या दुकोट्याला, आमची 67च्या वर जी भाऊबंद मेलेली आहे किंवा वीरगतीला प्राप्त झालेली आहे, त्यांची कुठल्याही प्रकारची शासनाने आणि प्रशासनाने दखल घेतलेली नाही। वर जी कर्मचारी दुखवट्यात आहे, मानसिक त्यांची स्थिती जी ढासळलेली आहे, अशा स्थितीमध्ये असतानासुद्धा प्रशासन त्यांच्यावर कारवायांचा जो बळगा उगारते तो मुळात चुकीचं, त्यांची जी वागणूक आहे आमच्यासोबत आणि शासन किंवा प्रशासन आमच्या या दुखवट्याबद्दल किंवा आमच्या या मानसिकतेबद्दल जी कुठल्याच प्रकारची जी दखल घेत नाही, तर त्यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना जे स्वच्छामरणाचं जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही आलो होतो आणि ते त्यांना सादर केलं। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।